पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ज्या कादंबरीचा परिचय करून देणार आहे त्या कादंबरीचं नाव आहे दैव पुन्हा कळले. लेखक दिवाकर म्हात्रे यांनी एकूण 35 पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यापैकीच ही एक कादंबरी. जीवनामध्ये जर पुढे काय होणार आहे हे जर आपल्याला अगोदर कळलं असतं तर जीवन निरस झालं असत. जीवनामध्ये काही मौजच झाली नसती आणि म्हणूनच ती जी गुरुकिल्ली आहे ती परमेश्वराने आपल्याच हातात ठेवली असेल. एका कॉलेजच्या प्राचार्याची ही जीवन कहाणी. प्राचार्य गोखले जे आहे त्यांच्या आयुष्यामध्ये काही सुखद क्षण आले तर काही दुःखद म्हणजे अगदी जीव घेणे क्षण आले. पण जग जे आहे ते आशेवर चाललेलं असतं. तसंच या प्राचार्यांच्या मनामध्ये सुद्धा आशा होती आणि त्या आशेवर ते जगत राहिले. ज्यावेळी हे प्राचार्य कॉलेजमध्ये शिकत असतात त्यावेळी शशिकला नावाच्या मुलीवर प्रेम झाले. परंतु ती मुलगी चांगल्या कुळातील नाही म्हणून घरातून परवानगी मिळत नाही आणि त्यामुळं प्रेम विरहाचं दुःख त्यांना सहन करावं लागतं आणि घरातील लोक जी आहेत ती आनंदी नावाची एक खानदानी मुलगी बघून त्याच्या बरोबर यांचं लग्न लावून देतात. पण आनंदीचा स्वभाव खूपच चांगला आणि त्यामुळे प्रेमाने ती यांना जिंकते आणि मग प्रेम विरहाचं दुःख जे आहे ते दुःख विसरलं जाऊन सुखी संसाराला सुरुवात होते. प्रेमभंगाच्या दुःखानंतर सुखाने संसार चालू असतो. एक मुलगा होतो, मुलगा शिकतो, मोठा होतो. पण अचानक म्हातारपणीची काठी जी आहे ती काठी काढून घेतली जाते. त्याचा मुलगा जो आहे तो आत्महत्या करतो आणि सून पडतो. अशा परिस्थितीमध्ये त्या दोघांना एक मूल सुद्धा असत. मग या मुलाची पूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर पडते आणि मग ही जबाबदारी ती दोघं कशी पेलतात. क्षमता नसून सुद्धा आपल्या मुलाप्रमाणे आपल्या नातवाला कसं वाढवतात. त्यानंतर तो नातू जो आहे तो त्यांच्याशी कसं वागतो, तो काय करतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असतील तर नक्कीच वाचायला पाहिजे अशी ही कादंबरी दैव पुन्हा कळले.